नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या धमाक्यात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेवा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने नवी मुंबईतील मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजा मिया पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेनेच्या विविध शाखांमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. घनसोली येथील कापडी बाबा नगर मध्ये रिपब्लिकन सेनेच्या घनसोली विभाग महिला प्रमुख संगीता वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर एकता नगर ग्रीन पार्क नंबर 5 येथे रहमान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेच्या उपाध्यक्ष दीपाताई बम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तुर्बे स्टोर येथील शिवशक्ती नगर मध्ये समाजसेवक अख्तर अली चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजा मिया पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वाशी एकता नगर नंबर 1 येथे चांद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली वाशी विभाग प्रमुख उमेश खंदारे यांच्या सहकार्याने खाजा मिया पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी घर हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष हिरामन पगारे, रिपब्लिकन सेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. झेंड्याला सलामी द्यायची आहे. सलामी देव. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अहमदमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही झेंडावंदन केलेलं आहे. कारण वेळ थोडा असतो तरी कार्यकर्ते आपापल्या परीने झेंडावंदन करीत आहेत. मला प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढंच म्हणायचं आहे, 26 नोव्हेंबरला पूर्ण संविधान पूर्ण झाला होता आणि 26 नोव्हेंबरला आणि 26 जानेवारीला हा प्रजासत्ताक दिन, म्हणजे 26 जानेवारीला ह्या संविधान आपल्याला बहाल झालेलं आहे. जसं जसा देश आपला 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, 15 ऑगस्टला स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्याला प्रजासत्ताक दिन आणि प्रजेच्या हातात सत्ता देण्यात आली हा 26 जानेवारी दिवस आहे. ह्या दिवसाच्या आपण सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे कष्ट करून मेहनत घेऊन संविधान लिहिलेलं आहे, काही मनुवादी लोक या संविधानाचा पायमल्य करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला आम्ही नक्कीच हाणून पाडू आणि संविधानाचा लोकशाहीचं आम्ही संरक्षण करू. आज याबद्दल मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. पहिलं प्रथम मी नवीन मुंबई शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना जी लोक या शहराची सेवा करतात त्यांच्या वाट्याला प्रजासत्ताक दिन आलंच नाही. 140 झोपडपट्ट्या या नवीन मुंबई शहरात आहे. ज्या दिवशी त्यांच्या डोक्यावरची टांगती तरवार जाईल, ज्या दिवशी त्यांना सन्मानाचा जगण्याचा हक्क मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य मिळेल असं आम्ही मानू आणि त्यासाठी कार्यरत राहू, लढाई करत राहू. हेच संघर्षाच्या शुभेच्छा मी देतो. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन विजय खलारकर सह ज्योत्स्ना केदार, जनादेश वृत्तवाहिनी करता.